ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपण एक बॅकनेक डिझाईन बनवायला शिकणार आहोत. तर याच्यासाठी टोटल उंची घ्यायची आहे 15 इंच, 14 इंच तयार होईल. शोल्डर घेतलेलं आहे 5.25 इंच, मुंडा खोली घेतलेली आहे 5.5 इंच, चेस्ट आहे 36 इंच. तर 36चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर इथे आपण पहिला मुंड्याचं मेजरमेंट बघूया. कोण्यातून घ्यायचं आहे 1/4 इंच आणि बॅक मुंड्याचा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. आता इथे चेस्ट आहे 36, 36चा चौथा भाग 9 घेतला, त्याच्याबाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन. डीप नेक आहे त्यामुळे फक्त छातीचा चौथा भाग. कंबर आहे 32 इंच, 32चा चौथा भाग येतो 8 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी घेतलं आणि टेप दुमडून टक्सचं मार्किंग करून घेतलं. त्याच्याबाहेर 1 ते 1.25 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तर मार्जिन तुम्ही 2 इंचपर्यंतसुद्धा घेऊ शकता, डिपेंड तुमच्यावर आहे. आता इथे शोल्डर आपल्याला तयार 2.5 इंच हवी आहे. तर आपण बंद म्हणजे मुंड्याकडच्या बाजूकडून आपण 3 इंचवर मार्क केलं आणि पुढे राहील ती गळा रुंदी राहणार आहे. तर इथे आपण बघा ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे थोडंसं. तर मी कसं घेतलं ते तुम्हाला समजून सांगते. तर इथे आपण गळा रुंदी जी पेपर आपल्या ब्लाऊज पीसवरती आली होती तीच घ्यायची आहे. उंचीला घ्यायचं आहे 10 इंच ते 10.5 इंच गळा. खालून गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच. आणि बघा या पद्धतीने एक बॉक्स बनवून घेतला आणि वरच्या बाजूनी 2.5 इंचवर मार्क करून घ्यायचं. आतमध्ये 1/2 इंच घ्यायचं आहे आणि बघत आहात त्याप्रमाणे पानगळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि जिथून आपण 1/2 इंच आत घेतला आहे तिथून खालच्या बाजूला 2 इंच मार्क करून परत एक पानगळ्याचा शेप बाहेरच्या बाजूनी देऊन घ्यायचा आहे. तर हे शेप आपण दोन्ही ड्रॉ करून घेऊया आणि याच्या बाहेर आपल्याला 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर बघत आहात त्याप्रमाणे जसं मी ड्रॉ केलं आहे त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आणि सेम शेप आपल्याला बॅक साईडलाही उमटलेला आहेच, थोडा थोडा लाईन दिसत आहे त्याच्यावरती ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर हे आपलं मार्किंग होईल. या पद्धतीने आपण गळा कट करून घ्यायचे. कट करायचं नाही, आपण डायरेक्ट कसा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. जर तुम्ही गळा अगोदरच कट केला तर शिवत असताना खूप प्रॉब्लेम येतात, तो गळा त्या त्या ठिकाणी जुळत नाही. तर ही पद्धत जर तुम्ही अवलंबली तर तुम्हाला गळे बनवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघा इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी घेतलेलं आहे. मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वरती आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि याच्यावरती आपण हा जो गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला त्याचा सेंटर पॉईंट व्यवस्थित 3 इंच मॅच करून इथं पिनअप करून घ्यायचा आहे. आणि जो आपण शेप ड्रॉ केला आहे त्याच्यावरून सिम्पली आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर इथे आपण बाहेरच्या शेपवरून टीप घ्यायची आहे अगदी व्यवस्थित, न गडबड करता. जे आपण मार्क केलेलं आहे त्याच्यावरून व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आहे. आणि टीप देऊन घेतल्यानंतर फक्त कॅनव्हास पेपर कट करायचा टीपला लागून आणि त्यानंतर 1/2 इंच मार्जिन घेऊन कापड कट करायचं आहे. आणि यानंतर सर्व भागाला आतमधल्या नॉचेस देऊन घ्यायचे आणि त्यानंतर हा पोर्शन आहे तो व्यवस्थित पलटून घ्यायचा आहे. म्हणजे मेन फॅब्रिक आणि म्हणजे जो अस्तरचा पोर्शन आहे तो आतल्या बाजूला व्यवस्थित पलटला की आता मेन फॅब्रिकचा सरळचा पोर्शन वरती येईल. तर यानंतर याच्यावरती काठाची टीप देऊन घ्यायची आहे आणि पूर्ण ब्लाऊजला 5 ची टीप देऊन त्याचा एक्स्ट्राचा पोर्शन कट करून घ्यायचा आहे. तर आता आपण बघणार आहोत की हा जो मघाशी आपण मधला पॅच काढला होता त्याची आपण डिझाईन कशी बनवणार आहे. तर हा पोर्शन आपण कट करून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या भागावरती हा पोर्शन आपण जोडून घेतला. त्यानंतर हे बघा साडीतले काट आहे ते. तर हे काट आपल्याला यामध्ये कसे मॅनेज करायचे आहे ते पहिला बघून घ्यायचं की हे कसे कितपत, हे पहिला मेजरमेंट बघून घ्यायचं आपल्याला किती लागणार आहे अंतर आणि त्यानंतर हा पोर्शन आपण कट करून घ्यायचा आहे. तर हा कट करून घेतला आणि वरच्या बाजूचा थोडा मध्ये पोर्शन कमी पडत होता तर तो वरच्या बाजूनी काट कट केला आणि तो बरोबर सेंटरला मी जोडून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. आणि आता हा पोर्शन जो आहे तो जो आपण अस्तरवर ठेवून घेतला होता तो आपल्याला इथे आता मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वरती आहे हे लक्षात ठेवा. आणि अस्तर आहे ते आपल्याला जर तुम्ही जोडून घेतला असेल तर ते उलटा भाग आहे त्याच्यावरती आपला अस्तर आहे म्हणजे आपला पॅच आहे. आणि बरोबर काठाला टीप देऊन घ्यायची बघत आहात त्याप्रमाणे.
आणि यानंतर आपल्याला हा पोर्शन आहे तो पलटून घ्यायचा आहे. आतमधनं व्यवस्थित एक 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आणि पूर्ण नॉचेस देऊन घ्यायचे. सेंटर नॉच आहे तो व्यवस्थित द्यायचा, म्हणजे पोर्शन पलटायला आणि अगदी व्यवस्थित दिसतो म्हणजे पलटल्यानंतर, नाहीतर मग कुठे खेचल्यासारखा वगैरे होईल तर तसं होणार नाही अगदी नॉच व्यवस्थित दिला तर. तर बघा या पद्धतीने या भागालासुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रेस टीप, काठाची टीप देऊन घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला याला एकतर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता, इथे तुम्ही लेस लावू शकता किंवा इथे तुम्ही प्लेन फॅब्रिकमधला गोट देऊ शकता. तर जे कस्टमर होते त्यांना लेस नको होती, कारण यामध्ये तसा त्यांना गोल्डन कलर नको होता, म्हणजे साडीमध्ये तसा गोल्डन कलर कुठेच नाही आहे, त्यामुळे त्यांनी लेसऐवजी गोट प्रेफर केलेला होता, त्यामुळे मी इथे गोट लावूनच ही डिझाईन बनवलेली आहे. तर यामध्ये मॅचिंग होईल असा हा फॅब्रिक माझ्याकडे होता, तर कारण यामधला असा प्लेन फॅब्रिक मला ब्लाऊजमधला मिळाला नाही आहे, तर मी हा माझ्याकडचा जो शिल्लक होता त्यातला हा मॅचिंग फॅब्रिक वापरलेला आहे. तर मी हा गोट देऊन घेतला आणि सेम डबल दोन्हींना आपण गोट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे जो आपण आतल्या गळ्याच्या पोर्शनला गोट देऊन घेतलाच आहे तसाच गोट आपण मेन आपला जो ब्लाऊजचा पार्ट आहे त्याला पण गोट देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण हे दोन्ही पोर्शन एकमेकांवरती ठेवून बघत आहात त्याप्रमाणे अटॅच करायचं आहे. तर इथे मी गोट देऊन घेते या बाजू बाहेरच्या फॅब्रिकवर आणि मग हे अटॅच करून तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कसा झाला आहे ते तुमच्याबरोबर शेअर करेन. तर बघा हे अटॅच करण्याअगोदर व्यवस्थित घ्यायचं आहे करून. आणि अशाच अजून डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन डिझाईन्स मी तुमच्यासाठी या चॅनलवरती अपलोड करत असते. सध्या लग्नसराई आहे, खूप साऱ्या डिझाईन्स आणि नवरींची ब्लाऊजही आहेत. तर हा आहे हा नवरीच्या आईचा ब्लाऊज आहे, तर त्यांच्यासाठी मी ही डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करून ठेवा आणि त्याबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ऑलवरती सेट करून ठेवा, की ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि असाच दररोज नवनवीन डिझाईन्स पाहण्यासाठी, स्लीव्ह डिझाईन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम.